संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन केंद्र सरकारनं केलं केंद्र सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा होते सरकार सभागृहात सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचं किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं या बैठकीत उत्तम चर्चा झाली असून विविध नेत्यांनी उत्तम सूचना मांडल्याचं रिजिजू म्हणाले संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवणं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी आहे लोकशाही बळकट होण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असून सदनात एखादा सदस्य बोलत असताना मध्ये व्यत्यय आणता का कामा नये असं या बैठकीत राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचंही रिजिजू म्हणाले या बैठकीला चव्वेचाळीस पक्षांचे पंचावन्न नेते उपस्थित होते